नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महा TET पेपर क्रमांक 1 साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे गणित व बुद्धिमत्ता. गणित व बुद्धिमत्ता या विषयाच्या अंतर्गत आपण आकृत्यांची संख्या ओळखणे या टॉपिकच्या संदर्भानं चर्चा करणार आहोत. या अगोदर म्हणजे 2013 ते 2021 या दरम्यान जे झालेले TET पेपर क्रमांक 1 आहेत त्यामधील आपण या टॉपिकच्या प्रश्नांवर चर्चा करू, जेणेकरून येणाऱ्या एक्झामला नेमकं तुम्हाला त्या प्रश्नांचं स्वरूप कळेल. तर वास्तविक पाहता हा बुद्धिमत्तेचा टॉपिक आहे. आपण जर मागील वर्षीचा जर प्रश्न पाहिला 2021 तर आपल्याला प्रश्न विचारला आहे, बघा, शेजारील आकृतीतील चौकोनांची संख्या किती. आता प्रश्नामध्ये फक्त तुम्हाला एवढाच चौकोन दिलेला आहे, हे आम्ही आमच्या सोयीसाठी केलेलं आहे. आपल्याला सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम येतो हाताळायला, म्हणून आपण ते आपल्या सोयीसाठी किंवा या पद्धतीनं जर तुम्ही गेला तर तुम्हाला पण ते इझी जाणार आहे. आता प्रश्नामध्ये काय दिलं, तुम्हाला एवढी आकृती दिली आणि तुम्हाला विचारलं की शेजारील आकृतीतील चौकोनांची संख्या किती. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस आकृती दिली त्यावेळेस मग आपल्याला पाहावं लागतं की हा एक चौकोन आहे, त्यानंतर हा एक चौकोन आहे, त्यानंतर हा एक चौकोन आहे. मग आपण काय केलं, त्यांना नावं दिली. म्हणजे बघा, आपण नावं दिली A B C D आणि मग डायरेक्ट चौकोनच काउंट केले, प्रत्येक पॉईंटला नावं दिली. बघा आता A B C D म्हणजे हा A B C D हा एक झाला मोठा, त्यानंतर A B G E हा एक झाला स्वतंत्र, त्यानंतर A B H F हा एक झाला, त्यानंतर A B C E म्हणजे असे जर तुम्ही काउंट करत गेले तर या आकृतीमध्ये 8 चौकोन आहेत. बघा, आपण जर नुसतं आकृतीला जर आपण ट्रेस केलं तर ते जास्त तिथं आपल्याला जमणार नाही, परंतु तुम्ही या मेथडनं जर तुम्ही गेलात, ठीक आहे, चौकोन मोजायचे नावं जर दिले तर मला वाटतं ते तुम्हाला इझी जाणार आहे. एक त्याच टाईपचा क्वेश्चन आला आहे 2020 पण, ठीक आहे, 2021 सारखाच 2020 पण आला. सोबतच्या आकृतीतील चौकोनांची संख्या किती. आता हा तर थोडा क्लिष्ट झाला कारण त्यांनी मध्ये पण आपल्याला आडव्या रेषा दिलेल्या आहेत. मग आपण सेम काय करणार, नावं टाकून घेणार. तुम्ही समजा A B C D E, त्यानंतर इथं नाव दिलं आपण F, त्यानंतर इथं दिलं J आणि इथं मधल्या याला दिलं K. आणि मग आता आपण एक एक चौकोन मोजणार. ज्यावेळेस समजा आता आपण पाहिलं की A B C D म्हणजे हा मोठा A B C आणि D, त्यानंतर ते मध्ये I D E J म्हणजे आता इथं जर पाहिलं तुम्ही I D म्हणजे हा E J हा एक छोटा तयार झाला, ठीक आहे. म्हणजे जर तुम्ही असे काउंट केले तर इथं तुम्हाला फक्त काय करायचं, टॅली करायचं काम ठेवलं आहे. म्हणजे जवळपास 16 चौकोन या आकृतीमध्ये दडलेली आहेत, लपलेली आहेत, ठीक आहे. थोडंसं क्लिष्ट आहे परंतु पर्यायानुसार जर तुम्ही गेलात आणि जर का तुम्हाला एकदा ते कळलं की अरे हा एक चौकोन होऊ शकतो, हा एक चौकोन होऊ शकतो, त्यानंतर हा एक चौकोन होऊ शकतो, तर तुम्ही सहज पद्धतीनं हे चौकोन काउंट करसाल. त्यानंतर आता आपल्याला नेक्स्टमध्ये इथे आपल्याला त्रिकोणांची संख्या विचारली आणि आकृती दिली, ठीक आहे. गोंधळून जायचं नाही. बघा आता आपल्याला, बघा, आपण इथं दिसणारे साध्या सरळ पद्धतीनं 1 2 3 4 5 6 म्हणजे बाहेरून किती येतं, तर बाहेरून आहेत 6. त्यानंतर आतमध्ये किती येतं, बघा, 1 2 3 4 5 6 आतमध्ये आहेत 6. साध्या डोळ्यांनी मोठाले 2 त्रिकोण दिसतात, ठीक आहे, हा एक आणि हा एक, म्हणजे हे झाले 2. आता जर आपण थोडंसं केअरफुली जर बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की हा कंबाईन 3 मिळून 1 होतो, हा एक, ठीक आहे, म्हणजे इथं झाला 1. त्याच्यानंतर अगदी त्याच पद्धतीनं इकडे पण जा, हा बघा, हा 1 होतो, म्हणजे प्रत्येक टोकाला 1 होईल. हा बघा, इथेसुद्धा होईल, ठीक आहे, म्हणजे इथे 2, इथे 3, इथे 4, इथे 5 आणि इथे 6, म्हणजे तो मिक्समध्ये सुरू होतो 6.
म्हणजे बघा आता साईन त्रिका 18 आणि हे मधले मोठाले 2 20 यामध्ये त्रिकोण आहेत. आता तुम्हाला आतले कळले बाहेरले कळले मिक्समध्ये कन्फ्यूज होईल म्हणून परत एकदा सांगतो की मिक्समध्ये म्हणजे कोणते बोलायला लागलो होतो आपण. बघा हे प्रत्येक बघा हा एक तयार झाला की नाही, हा हा एक तयार झाला मिक्समधला, त्यानंतर हा एक तयार झाला म्हणजे हा दुसरा, त्याच्यानंतर हा एक तयार झाला हा तिसरा, म्हणजे प्रत्येक टोका आणि मा बाकीच्या आतमधले 3 मिळून तयार होईल. बघा चौथा हा एक, पाचवा हा एक, सहावा आणि हा एक, सातवा सॉरी सहाच, ठीक आहे म्हणजे रिपीट झालं आलो होतो आपण, म्हणजे हे 6 होते. म्हणजे मिक्समध्ये कोणते आतमधले ते 3 आणि हा एक, असा प्रत्येक वेळी तो तयार होतो. ठीक आहे म्हणजे बाकी तर आपण सरळ 12 काउंट करालो, मिक्समधले 6 आणि ते मोठाले हे 2, असे यामध्ये 20 त्रिकोण आहेत. त्यानंतर परत एकदा चौकोन विचारले बघा आपल्याला. ठीक आहे आता याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही आपल्याकडं, कारण काय बघा चौकोन जर आपण असे ट्रेस करून काढले तर ते खूप म्हणजे घाण होईल तिथे. मग आता दुसरा पर्याय नाही आपल्याकडे, डायरेक्ट नावं द्या त्याला, इथं ए या पॉईंटला नावं द्या, ए बी सी डी ई एफ, ठीक आहे आणि इथं मध्ये डी, म्हणजे ज्या पद्धतीप्रमाणे म्हणजे परीक्षेत तर तुम्हाला एवढंच दिली आहे आकृती. हां ही आपण इथं हे सोयीसाठी आपल्या इथं आकृती ट्रेस केलेली आहे लक्षात यावी म्हणून. मग आता काउंट करायचे, जसं बी सी जी एफ, म्हणजे आता बी सी त्यानंतर काय म्हणतो तो जी आणि एफ, हा एक झाला ठीक आहे, हा एक झाला ना, तसा बी ए ई एफ म्हणजे बघा आता परत दुसरा बी ए ई एफ, हा एक झाला त्याच्या विरुद्ध, म्हणजे जसा हा आहे तसा हा, ठीक आहे. मग असे काउंट करत राहा बघा, बी सी जी डी, बी सी जी डी, हा एक झाला तिरपा असा, हा एक होईल, हा एक होईल, ठीक आहे. असे जर तुम्ही काउंट करत गेले तर 12 चौकोन याच्यामध्ये दडलेले आहेत. इथं तुम्हाला नावं दिली आहेत, तुम्हाला फक्त टॅली करायचे आहेत कोणकोणती आहेत तर. ठीक आहे किती येतं, 12, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर आता या आकृतीमध्ये आपल्याला त्रिकोण विचारले ना, आता आपण हे जनरल पद्धतीनं मोजू शकतो. बघा हो दिसायला आपल्याला हा 1 हा 2 हा 3 हा 4, म्हणजे साध्या सरळ डोळ्याने आपल्याला किती दिसतं त्याच्यामध्ये 4. आता काही कंबाईनमध्ये तयार होतील बघा, कंबाईनमध्ये म्हणजे कोणता, हा एक, ठीक आहे म्हणजे हा एक वाढला आता, म्हणजे हा एक झाला 5 झाले आता, ही हा एक झाला ना 5, त्याच्यानंतर पूर्णचे पूर्ण हा एक मोठा आहे हा 2 मिळून, म्हणजे आता परत एक वाढला म्हणजे 6 झाले, ठीक आहे 6 झाले. आणि त्याच्यानंतर हा जो कंबाईनमध्ये तिरपा तयार होईल हा एक वाढला, म्हणजे कंबाईनमध्ये 3 आणि असे सरळ जनरल 4 असे तयार होतात, 4 आणि 3 7, ठीक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीनं आपण आकृत्यांची संख्या या टॉपिकच्या संदर्भानं मागील प्रश्नांचा विचार केला. या संदर्भानं प्रश्न जर आला तर तुम्ही या पद्धतीनं तो सोडवू शकतात, ठीक आहे. तर येणाऱ्या टी ई टी एक्झामसाठी आपण मागील टॉपिकचं ॲनालाईज केलं, प्रत्येक विषयाचं विश्लेषण केलं, प्रत्येक टॉपिक कोणत्या टॉपिकवर प्रश्न किती विचारले या संदर्भानं आपण मॅथमॅटिक्स असो किंवा इंग्लिश ग्रामर, मराठी ग्रामर किंवा बालमानसशास्त्र असो, या सर्वांचे ॲनालिसिस करून आपण एक टेस्ट सिरीज यावर्षीसाठी घेत आहोत, ज्यामध्ये जे टी ई टी पेपर क्रमांक 1 विद्यार्थी आहेत त्यांना जर जॉईन करायचे असेल तर मराठीचे 30 प्रश्न सेट केले आहेत पेपरमध्ये, इंग्रजी व्याकरण 30 प्रश्न, बालमानसशास्त्र 30 प्रश्न, गणित 30 प्रश्न आणि परिसर अभ्यास 30 प्रश्न. म्हणजे टी ई टी पेपर क्रमांक 1 हा 150 प्रश्नांचा, म्हणजे 150 गुणांचा, एका प्रश्नासाठी 1 गुण, म्हणजे 150 प्रश्नांचा तो पेपर असणार आहे, असे तुम्हाला आम्ही 5 PDF देणार आहोत. टी ई टी पेपर 2 आणि 2 पण सेम आहे, फक्त ज्या विद्यार्थ्यांनी सामाजिक शास्त्र घेतलेलं आहे त्याच विद्यार्थ्यांसाठी तो जास्त फायद्याचा ठरणार आहे, कारण आम्ही मॅथ आणि सायन्सचे प्रश्न यामध्ये सेट केलेले नाही, ठीक आहे. म्हणजे इथं काय असणार आहे, मराठी व्याकरण 30 प्रश्न, इंग्रजी व्याकरण 30 प्रश्न,
बालमानसशास्त्र 30 प्रश्न आणि सामाजिक शास्त्र 60 प्रश्न. हा देखील 150 गुणांचा प्रश्न म्हणजे 150 प्रश्नांचा पेपर असणार आहे. यामध्ये सुद्धा तुम्ही आम्ही तुम्हाला 5 PDF पेपर त्याच्या आन्सर की आणि विश्लेषणाचे व्हिडिओ पाठवणार आहे. कसं जॉईन करू शकता? 98-23-24-71-91 या नंबरला फोनपे किंवा तुम्ही गुगल पेद्वारे फीस पाठवू शकता. फोनपे गुगल पे आणि ईमेल ओयासिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर, त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला याच नंबरला व्हॉट्सअप करायचा आहे. ठीक आहे, आम्ही TET पेपर क्रमांक 1 चे 5 PDF पेपर तुमच्या व्हॉट्सअपला पाठवणार, आन्सर की पाठवणार, विश्लेषणाचे व्हिडिओ पाठवणार. मात्र त्या तारखेला, म्हणजे जे खाली टाईम टेबल दिलेलं आहे तुम्हाला, त्याच टाईम टेबलला तुम्हाला पेपर मिळणार आहेत. या TET पेपर क्रमांक 1 च्या 5 पेपरची प्लस आन्सर की आणि प्लस व्हिडिओचं विश्लेषणची फीस असणार आहे 400 रुपये. सेम पेपर 2 5 PDF पेपर, आन्सर की आणि विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवले जातील, त्याचीसुद्धा तुम्हाला 5 पेपरची फीस असणार आहे 400 रुपये. जर तुम्ही दोन्ही पेपर जॉईन करतात तर त्याची फीस असणार आहे 700 रुपये. ठीक आहे, मात्र दुसऱ्या पेपरसाठी सामाजिक शास्त्राच्या विद्यार्थ्यांनीच नोंद करायची आहे, कारण यामध्ये सायन्स आणि मॅथचे आम्ही प्रश्न दुसऱ्या TET साठी सेट केलेले नाहीत. दुसरी महत्त्वाची बाब, हे पेपर आम्ही फक्त मराठी माध्यमातूनच घेत आहोत, एकाच लँग्वेजमध्ये तुम्हाला पेपर आम्ही उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. कसे मिळतील पेपर तुम्हाला? या टाईम टेबलप्रमाणे. TET पेपर क्रमांक 1 साठी टाईम फिक्स आहे. हा व्हिडिओ तुम्ही नंतर जरी ऐकताय तरी तुम्हाला झालेले पेपर मिळून जातील. ठीक आहे, म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही ऑक्टोबरमध्ये ऐकताय, 17 ऑक्टोबरला, तरी तुम्हाला हे जे 2 तारखा झालेल्या आहेत ह्या झालेल्या तारखेचे तुम्हाला पेपर डायरेक्ट मिळतील, त्याच्या पुढच्या तारखेचे पेपर मात्र त्या तारखेला मिळतील. ठीक आहे, या दोन्ही पेपर, TET पेपर 2 च्या या तारखा आहेत, TET पेपर 1 च्या या तारखा आहेत. 11 वाजता तुम्हाला पेपर पाठवणार, त्याच डेटला त्याच 2 वाजता तुम्हाला आन्सर की पाठवणार, आणि त्याच डेटला संध्याकाळी 8 वाजता आम्ही तुम्हाला विश्लेषणाचा व्हिडिओ पाठवणार. तो पण सेपरेट विषयावाईज. तुम्हाला ज्या ज्या विषयामध्ये अडचण आलेली आहे त्या 150 प्रश्नापैकी तुम्ही तिथं फक्त क्लिक करायचं आहे. तुम्हाला मॅथचा स्वतंत्र व्हिडिओ असणार आहे, तुम्हाला इंग्लिश व्याकरणाचा स्वतंत्र व्हिडिओ असणार आहे, मराठीचा स्वतंत्र व्हिडिओ असणार आहे, परिसर अभ्यास असेल किंवा बालमानसशास्त्राचा स्वतंत्र व्हिडिओ तुम्हाला असणार आहे. जिथं जिथं आहे तुमच्या सोयीनुसार तुम्ही 10 नोव्हेंबरपर्यंत कितीही वेळा बघू शकता. मला वाटतं ही चर्चा तुम्हाला निश्चितच उपयुक्त ठरेल. जे आपले मित्र आहेत DED BED झालेले, ज्यांना TET पास व्हायचं आहे, अशांना देखील हा व्हिडिओ पाठवा. धन्यवाद.